श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका। उद्या आहे भूम प्रदोष आणि ह्या प्रदोषाला आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो। हा जो प्रदोष आहे तर तो श्रावण महिन्यातला असल्यामुळे याचं महत्त्व हे अजूनच वाढत असतं, कारण भगवान शिवशंकरांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे आणि श्रावण महिन्यामधील प्रदोष जे व्रत असतं तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतं। तर त्यामुळे त्यांच्या ज्या काही सेवा असतात, त्यांचे जे काही उपाय असतात, तर ते जर आपण प्रदोष व्रतामध्ये केले तर आपल्याला पाहिजे ते सर्व मिळत असतं। भगवान शिवशंकर असे हे एक देवता आहेत ना, तर ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावून येतात। तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी आंब्याचं एक पान इथे ठेवायचं आहे। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण अतिशय सिद्ध असा हा उपाय आहे। हा जो उपाय आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, तर तो शिव महापुराणमधील हा उपाय आहे। तर त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा। त्यानंतर जे काही त्यांच्या जीवनामधील दोष आहे, संकटे आहे, तर ते सुद्धा दूर होतील आणि त्यांच्या जीवनामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलांच्या लग्नाच्याही भरपूर अडचणी आहेत, तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील। माता सीता ज्या वेळेस रावणापाशी कैद होती, तर त्यावेळेस ती भगवान शिवशंकरांचं पूजन ही प्रदोष काळामध्ये प्रदोष व्रतात करत होत्या आणि भगवान शिवशंकरांनी हनुमानाचा अवतार धरून सीतेपर्यंत रामाचा संदेश पोचवला होता। त्यामुळेच भगवान शिवशंकरांना प्रदोष जे हे व्रत असतं तर ते अतिशय पवित्र आणि अतिशय प्रिय व्रत ते मानलं जातं। तर त्यामुळे आता उद्या आपल्याला आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे बघा मुलांच्या जीवनामध्ये हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला फक्त तुम्ही जर मुलांच्या संबंधित लग्नाच्या काही जर अडचणी तुम्हाला येत असतील, मुलं खूप मोठे झालेले आहेत, त्यांचं खूप वय पण होऊन गेलेलं आहे, पण तुमच्या मुलांच्या अजूनही काही लग्नाच्या अडचणी आहेत, म्हणजे त्यांचं लग्न जमत नाही आहे, लग्न जमूनसुद्धा मोडतं, म्हणजे हा जो उपाय आहे तर तो फक्त आपल्याला मोठ्या मुलांच्या लग्नासाठीच करता येईल। फक्त लग्नासाठी हा उपाय आहे। त्यानंतर मुलांच्या ज्या काही इच्छा असतात, तर मोठ्या मुलांच्या की लग्न जमावं, छान व्यवस्थितपणे आपल्याला जी काही आपली पत्नी असते तर ती मिळावी, ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त एक आंब्याच्या पानापासून करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे। हा जो उपाय आहे तर तुम्ही मुलामुलींच्या दोघांच्याही लग्नासाठी करू शकता। बघा तुमच्या मुलांचं जर वय होऊन गेलेलं असेल तर एकदा हा उपाय करून बघा, खूप छान उपाय आहे। तर काय करायचं आहे, प्रथम आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे। हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे, दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम थोडीशी अशी दाटसर आपल्याला पेस्ट तयार करायची आहे, तशीच कुंकवाचीही थोडीशी दाटसर पेस्ट तयार करायची आहे आणि ते आंब्याचं पान आपल्याला प्रथम छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आंब्याचं पान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला हळदीने आणि कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे। हळदीने एक स्वस्तिक काढायचं आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं। आता त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेतल्यानंतर पहिले जे तांदूळ आहेत थोडेसे अगदी चिमूटभर घ्यायचे आहे। चिमूटभर तांदूळ आपल्याला कुंकवामध्ये बुडवायचे आहेत आणि कुंकवामध्ये बुडवल्यानंतर ते तांदूळ जे आपण हळदीचं स्वास्तिक काढलेलं आहे ना, तर त्या हळदीच्या स्वास्तिकवरती आपल्याला ते तांदूळ ठेवायचे आहे। परत चिमूटभर हळदीचे हळदीमध्ये आपल्याला तांदूळ बुडवायचे आहेत आणि ते कुंकवाच्या स्वास्तिकवरती ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि हे जे पान आहे तर हे पान आपल्याला लिंबाच्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कडुलिंबाचं जे झाड असतं बघा, तर त्या कडुलिंबाच्या झाडाखाली आपल्याला हे पान ठेवायचं आहे। कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात 64 योगिनींचं स्थान असतं। 64 योगिनी ह्या कडुलिंबाच्या झाडाखाली वास करत असतात, तर त्यामुळे आपल्याला हे जे पान आहे तर तिथे कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवायचं आहे। तिथे प्रथम आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षरदा वगैरे काही असेल तर ते अर्पण करा। एक दिवासुद्धा तुम्ही लावू शकता, नाही लावलं
लावला तरीही चालेल, एखादी अगरबत्तीसुद्धा लावू शकता, नाही लावली तरीही चालेल, फक्त पाणी अर्पण नक्की करा। त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरातून घेऊन जात असताना व्यवस्थितपणे न्यायचं आहे। त्याचे जे तांदूळ आपण वाहिले ठेवलेले आहेत हळदीचे कुंकवावरती आणि कुंकवाचे हळदीच्या स्वास्तिकावरती, तर ते व्यवस्थितपणे राहतील याची काळजी घ्यायची आहे। आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला कडुलिंबाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे किंवा तिथे ठेवून यायचं आहे। आणि साक्षात आपल्याला 64 योगिनीला प्रार्थना करायची आहे। आणि माझ्या मुलांचं जे काही लग्नाच्या अडचणी आहेत, ज्या काही त्यांच्या जीवनामध्ये संकट येत आहेत, तर ते संकट दूर व्हावेत आणि सर्व त्यांच्या जीवनात त्यांच्या मनाजोगती त्यांना बायको भेटावी किंवा मनाजोगत त्याच्या मनाजोगत तिला पती भेटावा आणि आदर करणारा पण अतिशय प्रेम करणारा पण पती भेटावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तुम्ही हे जे पान आपण प्रथम तयार केलेलं आहे ना, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की पान पूर्णपणे हळदीने आणि कुंकवाने तयार झाल्यानंतर हे पान आपल्याला आपल्या मुलांच्या हातावरती द्यायचं आहे। हातावरती दिल्यानंतर मुलांचं नाव आणि गोत्र आपल्याला मुलांना म्हणायला सांगायचं आहे। जसं की मुलांचं नाव असेल तर ते नाव सांगायचं आहे आणि गोत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही म्हणू शकता। काश्यप गोत्र हे ज्यांना कोणाला त्यांचं गोत्र माहीत नसतं तर ते सर्व काश्यप गोत्राचा उच्चार करू शकता। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते कडुलिंबाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करायचं आहे। अतिशय सुंदर असा हा उपाय आहे, शिव महापुराणमधील हा उपाय आहे। ह्या उपायामध्ये सांगितलेलं आहे की हा उपाय केल्यानंतर त्या मुलामुलींचं जे लग्न आहे तर ते 3 ते 4 महिन्यामध्ये नक्की होतं। तर इतका हा पवित्र उपाय आहे। नक्की अडचण असेल तर नक्की हा उपाय एकदा करा। जीवनातील त्यांच्या जीवनातील म्हणजेच मुलांच्या जीवनात जे काही संकट येत आहेत, लग्नाच्या संबंधित जे काही आपण प्रयत्न करत आहोत पण लग्न जमता जमता ते लग्न मोडून जात आहेत, तर तुम्ही हा उपाय एकदा करून बघा। तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ।